हरि ओम श्रीराम अपत्न्य। माझं नाव निवेदिता नितीन सावंत, आपलं उपासना केंद्र नाहूर ईस्ट वरून इकडून बोलते। मी बापूंच्या कृपेने माझा एक छोटा अनुभव सांगणार आहे। एकदा काय झालं, माझी मुलगी, मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलो होतो, तर तिथे माझ्या मुलीच्या हातामध्ये एक सोन्याचं ब्रेसलेट, आम्ही म्हणजे असं अलंकार घालतात तसं आम्ही आपलं घालून गेलेलो, आणि नेमकं काय झालं, माझ्या मुलीच्या हातातून ते ब्रेसलेट पडलं तिथे म्हणजे हॉलमध्ये, आणि मग आमच्या काय कोणाच्याच लक्षात आलं नाही। तर आम्ही घरी आलो, नंतर घरी आल्याच्या नंतर माझी सासू बोलली की अरे हिच्या हातामध्ये ब्रेसलेट होतं, तर काय झालं? तर म्हटलं अरे बापरे, म्हटलं बापू आता हे जर ट्रेनमध्ये पडलं तर गेलं, हॉलवरती पडलं तरीही गेलं, पण हॉलवर मिळालं जर तर नवरीच्या घरच्यांना वगैरे मिळून देत वगैरे, असं 2017 गोष्ट आहे म्हणजे। तर मग नंतर मी थोडीशी नाराज, म्हणजे थोडंसं नाराजच झाली होती। मग माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की अगं काय झालं, म्हणजे पोचलीस का वगैरे। म्हटलं अगं पोचली, पण असं असं झालं आहे, माझ्या मुलीचं ब्रेसलेट हरवलं हातातलं। तर नेमकं बापूंच्या कृपेने त्या नवरीच्या दिरा, म्हणजे नवरीने फोन केला तिला की काय पोचलात काय वगैरे। ती बोली अगं नाही ग, छायाचा ना मूड ऑफ झाला, का आम्ही पोचलो वगैरे घरी पण मूड ऑफ झाला। ती बोली काय झालं? तर ती बोली तिच्या मुलीचं हातातलं ब्रेसलेट हरवलं। तर बोली ठीक आहे, तर नवरीच्या दिराला ब्रेसलेट भेटलं होतं। तर आत्ताच्या ह्याच्यात कोण असं सोन्याची वस्तू म्हणा किंवा काही मिळणं म्हणजे कठीणच आहे तसं काही, पण ते मग तो दीर म्हणाला नाही मला ना तिथे हॉलवरती एक ब्रेसलेट मला मिळालंय, आम्ही ते माईकवरती आम्ही नाव म्हणजे अनाऊन्स पण केला, पण काय झालं कोणी काय उत्तर दिलं नाही। मग तेवढं ते नवरीने ऐकलं की बाबा हां, मग ते माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं ते ब्रेसलेट आहे। तर मग नंतर मग त्यांनी मला लगेच फोन केला की अगं तुझ्या मुलीचं ब्रेसलेट हरवलंय का? तर बोलली हो हरवलंय। तर म्हणाली ते माझ्या दिराला भेटलं आहे। तर आणि मी तसं बघितलं तर मी बापूंवरती सोडलं होतं, बापू मी अबज्ञ आहे, बापू का असेल तर तुम्ही मला हे करून द्या म्हणून। तर मग नंतर तिच्या दिराने फोन केला आणि बोलला की आहे आमच्याकडे, मग मी 2 जाऊन त्यांच्या घरी म्हणजे, तर मला ते ब्रेसलेट मिळालं। असा माझा अनुभव आहे बापूंचं, मला असे खूप अनुभव आहेत, पण त्यातील एक मी हा तुम्हाला अनुभव सांगितला आहे बापूंच्या कृपेने। हरिओम श्रीराम अबज्ञ।